of their mobile phones or keep them in non-transferable mode such as flight mode or airplane mode. Thank you. सभी यात्रियों से निवेदन है कि अपने मोबाइल फोन को बंद कर दें और तर मित्रांनो आज आपण आहोत मालवण एसटी स्टँडला आणि हा आहे एअरपोर्ट जाणारी बस. अतिशय स्वच्छ बस आहे म्हणजे वाटते हा म्हणजे आपण एअरपोर्टला जातोय असं वाटतं. म्हणजे एसटीने चांगली क्वालिटीची बस ठेवली आहे एअरपोर्टला जाण्यासाठी कारण एअरपोर्टला जातोय ना म्हणून. तर आजचा प्रवास मी दाखवणार आहे की आपली बस आहे एअरपोर्टच्या बसमध्ये मी बसलो आहे. ओके बस स्टँड वरून ही बस निघते. आता 11:05 झालेत अजून काही सुटलेलं नाही. 11:00 म्हणून सांगितली होती 11:08 झाले. बघूया किती वेळ लागतो सुटायला. माझी एअरपोर्टवरून जे फ्लाईट आहे ते आहे 1:25. ओके तर त्याच्या आधी 1 तास तिथे पोहोचायचं आहे म्हणजे 12:25 तिथे पोहोचायचं तर अनलोडिंग होणार. तर 12:25 आधी जाईल एवढं काय नाही कारण बस पूर्ण खाली आहे बघू. एकटं माझ्यासाठी एवढी मोठी बस आणि तिकीट किती आहे ते पण मी तुम्हाला सांगेन. ओके आणि आज तारीख आहे 21 ऑक्टोबर. 21 ऑक्टोबरला ही माझी फ्लाईट आहे आणि मी मालवणवरून निघालेलो आहे एअरपोर्टच्या दिशेने. आता फक्त ड्रायव्हर आणि कंडक्टर काकांची वाट बघतोय. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बंद राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला स्टार्ट करूया. कितीची आहे गाडी? फोन नाही. सगळे बसलेले ते गेले. वेंगुरला गाडी गेली ना. त्यांना आतमध्ये जाऊचा बाजारात. परुळ्याच्या त्यांना काय माहित नाही वाटत. त्यांना त्या दुसऱ्या कंडक्टरने सांगले की खैसून देवळाकडनं जातली. ती गेली सगळी तिकीट किती रुपया एअरपोर्टचा? एअरपोर्टचा 25. ओके आणि येऊ गाडी खायची या कुडावाल्यांची येतात आणि थंयसून कुडा जाता ही आता. आणि संध्याकाळी एअरपोर्टला किती वाजता येतात? एअरपोर्टला संध्याकाळी नाही ना या. एअरपोर्ट 1:25 लास्ट. हा विमान येतं का मुंबईसून? तेवढ्याच 12 वाजता येते वाटत. ओके ओके 12:30 परत 1 सुटायचा मग त्यांचं चालू होता ना सुटायचा. मित्रांनो टोटल बस खाली मालवणवरून मी एकटाच जातो ते बसमधून. फक्त माझ्यासाठी बस निघाली एअरपोर्टला. किती इंटरेस्टिंग आहे ना. झालं असं की वेंगुरला गाडी आल्यामुळे पूर्ण जे परुळ्याचे प्रवासी होते ते वेंगुरला गाडी निघले आणि मला भेटली ती एकट्यासाठी बस एअरपोर्ट. तर बघा सिनेरी आपल्या मालवणचे. टुरिस्ट लोक किती येत आहेत बघ.
कितने के जी आता ये आता अरे ओले कुछ सूखे सब सूखे सूखे मुझे ड्राई है कि पानी है पानी है यूट्यूबर की ड्राय असेल तर नेता येत नाही का फक्त ओलेच नारळ लाडू आपल्या मालवणी माणसाकडे लाडू काजी किती रोगांनी विलॉग्स केलाय ड्राय असेल तर घेत नाही तुम्ही इथेच ठेवायचे तुम्ही तुमचे पाठवून द्यायचे इथे नाही ठेवायचे असं आहे का जरा तिकीट नंबर सांगा तिकीट नंबर काय ना शुभम फाटक ये ना तिकीट मित्रांनो तुमचं बॅगेज जे आहे ते 15 kg पाहिजे आणि हँडबॅग आहे ते 5 kg पाहिजे हे लक्षात ठेवा लगेच kg पण चेक करले का तुम्ही नाही kg तिकडे तिकडे करा लगेज छोटे ठेव बॅग बॅग इथून स्लिम होऊन जाणार मुंबई मध्ये कनेक्ट ओके कुठे बसायचं मॅडम सिक्युरिटी क्रॉस करून आतमध्ये
तर मित्रांनो फायनली आपल्याला तिकीट भेटलंय. सिक्युरिटी चेक. दिस टॉयलेट काय रे. हॅलो तू परोळा का बघलेलं लकीच्या व्हिडिओ सगळे यायलेच भरले नाही का परोळ्यातले. तू काय ठेवतात डायरी कडे हँडिकॅप साठी काय वेगळा काय होत मोडचे आहेत ना बाकी आतमध्ये पण मोडच आहे ना किती झाला होतच दिले नाही असा का. अरे वॉशरूम सॉरी तू काय ठेवतात. फायनली इथे बसलेलो आहे विमानाची वाट बघतोय आणि इथे वाजले तिथे दाखवतो मी तुम्हाला. वेट 12:17 म्हणजे आपली बस आहे ना बस ती एक्झॅक्ट 12 आली आणि 11 मारून 11:10 मारून सुटली 12 आली आणि आता बस तिकडे थांबली आय थिंक. कशासाठी कारण ती 1:25 कुडाळला जायला निघणार आहे. मुंबईवरून जे प्रवासी येणार आहेत ते घेऊन मालवणची बस कुडाळला जाणार आहे 1:25 आणि कुडाळची बस 1:25 मालवणला जाणार आहे. म्हणजे मालवणवरून आलेली बस कुडाळला जाणार ते थांबले 1:25 जे मुंबईवरून प्रवासी आलेत त्यांना घेऊन 1:25 निघेल कुडाळला जायला मालवणची बस आणि कुडाळची बस मालवणला निघेल 1:25 मुंबईवरून आलेले प्रवासी घेऊन. तर चांगली सुविधा एस टी महामंडळाने दिली आहे तर त्यांच्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि बघूया आता किती वाजता आपलं विमान येतं ते बघू शकता. 1 आधी येऊन कसे प्रवासी कंटाळलेत. वाजलेत किती 12:30 ना बघू किती वाजलेत 12:30 वाजलेत 12:20. तर अजून 1 थांबायचं आहे. 1 काय करायचं समजत नाही. तर मित्रांनो आज एस टीत आपल्याला बघितलं असेल तुम्ही की मी एकटाच होतो असं नाही आहे की मालवणवरून मी एकटाच होतो. मालवणवरून येणारे खूप प्रवासी असतात पण ते एस टीने आलेले आहेत का. कारण एस टीची गॅरंटी नसते की ती टायमिंगवर येईल. ओके आणि पण एस टी ने फुल प्रिकॉशन घेतले त्यांना पण माहिती आहे 1 आधी इथे प्रवाशांना यावं लागतं. त्यांनी 11 बस ठेवलेली आहे. मी लकीदादाच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की लकीदादाला त्या कंडक्टरने 11:30 बस आहे म्हणून सांगितलं होतं. तर ती 11:30 जी बस आहे ती वेंगुरला आहे आणि 11 जी आहे ती चिपी विमानतळ आहे. ओके तर 11 बस आहे मालवणवरून. तर सगळ्यांना सांगायचं एवढंच की लकीदादाच्या व्हिडिओमध्ये रॉंग इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली गेली होती ती. तर तुम्ही हा व्हिडिओ माझा बघितला तुम्हाला एक राईट इन्फॉर्मेशन भेटेल. म्हणजेच 11 मालवणवरून बस आहे ती एक्झॅक्ट इथे 12 आली. डिपार्टर टाईमच्या आधी 25 आली. ओके म्हणजे तुम्ही 1 आधी आलाय एअरपोर्टवर आणि माझी चेकिंग वगैरे झाले. बॅग वगैरे आपली गेलेली आहे लगेजमध्ये मोठी बॅग आणि छोटी बॅग तिथे आहे. ओके तर बघूया पुढे काय काय मजा येते ते. आणि जरा मी हळू बोलत आहे सर्व प्रवासी आहेत ना इथे. ओके तर बघूया कसं
आपला एक्सपिरियन्स आहे पहिल्या फ्लाईटचा. पण आता जे एअर इंडियाचं तिकीट आहे ते बघून घेऊ. इंडियन भारतीय डाकची ॲडव्हर्टाईज केलेली आहे इथे. ओके, आणि इथे माझं नाव आहे बघू शकतो. आय थिंक 43 सीट नंबर असेल. इथे काय लिहिलं आहे, इथे स्टॅम्प मारला आहे, मालवण सिंधुदुर्ग SDW मूळ स्थान आणि गंतव्यस्थान डेस्टिनेशन मुंबई. सीट 13D आहे. 13D नंबरची सीट आहे आपल्याला. एअर इंडिया लिहिलं आहे. तारीख इथे लिहिलं आहे 21 ऑक्टोबर 12:55 बोर्डिंग टाईम आहे. आणि डिपार्टर टाइम कुठे दिले, नाही एवढंच आहे. एक आपण घेणार आहे छोटी वाली अलायन्स एअरच तिकीट आहे. स्टार अलायन्स मेंबर. तर मित्रांनो, हा आहे वेटिंग हॉल आणि इथे तुम्ही वेटिंग करू शकता विमानाची. इथे सर्व जेवढे पण प्रवासी आहेत ते बसलेले आहेत, बघू शकता. सर्वजण वाट बघतायत. आणि हे मुंबईवरून विमान आलेलं आहे. हेच विमान परत मुंबईला जाणार आहे 12:25. आता 12:10 झालेत. ओके, तर 10-15 मिनिटात हे विमान सुटणार आहे. आता जे मुंबईवरून प्रवासी आलेले आहेत ते यातून उतरतील आणि यातून लगेज वगैरे काढलं जाणार, नंतर आम्हाला घेतलं जाणार. तर मित्रांनो, आता बघू शकता इथे लगेज काढलं जात आहे. ट्रॅक्टर आला आहे, तो लगेज घेऊन जाणार आहे जे पण प्रवासी आहेत त्यांचे. आणि ते लगेज मग प्रवासी इथे मेन एअरपोर्टला कलेक्ट करते बाहेर आल्यावर. ओके, ते बघू शकता तुम्ही. आणि तिथे इंडियन ऑइलची एव्हिएशनची फ्युअल आहे ते भरण्यासाठी इंडियन ऑइलची गाडी पण आलेली आहे तिथे. ते बघू शकता, ते लगेज भरत आहे ट्रॅक्टरमध्ये आणि तो ट्रॅक्टर नंतर बाहेर घेऊन येणार ते सर्व लगेज. तर फायनली प्रवासी पण उतरत आहेत. त्या साईडने प्रवासी आउट होत आहेत, आम्ही या साईडने इन होतो आहे. इनचा गेट वेगळा, आउटचा गेट वेगळा. तर हे बघू शकता, लगेज घेऊन हा ट्रॅक्टर चालला आहे. तसंच आमचं पण लगेज घेऊन तो ट्रॅक्टर घेऊन येणार हा. तर आता टाईम झाला आहे फ्लाईटमध्ये जाण्याचा. तर सर्व रांगेमध्ये राहून तिकीट दाखवून त्यांच्याकडून रजिस्टर करून घेत आहेत. मॅडम रजिस्टर करत आहेत कोणती कोणती सीट भरत आहेत ते. नंतर आम्ही बाहेर. मित्रांनो, फ्लाईट आहे रेडी. कुठे आहे ही बघा इथे. चला, 1:25 फ्लाईट आहे आणि वाजले किती दाखवू दे. वाजले 1:24. सध्या फ्लाईटमध्ये जात आहेत बघा तळाशी. आणि हे विमान तळायचं इकडे ऊन आहे कडक. उन्हासाठी काहीच नाही गेलंय. तर मित्रांनो, फायनली फ्लाईटमध्ये बसलो आहे आणि सीट खूप कम्फर्टेबल आहे. म्हणजे मी 6 फीट असल्यामुळे माझे पाय पण टेकत नाही आहेत, म्हणजे एकदम कम्फर्टेबल वाटते. ही जी पिशवी आहे ती बघू शकता एअर सिकनेस बॅग, म्हणजे वमन थैली. जर तुम्हाला वॉमिटिंग झाली तर या पिशवीचा तुम्ही वापर करू शकता. आणि हे जरा गाईड, जर आपत्कालीन परिस्थिती आली तर कसं राहायचं काय, ते या पॅम्पलेटमध्ये आपल्याला लिहिलेलं आढळतं. नंतर हा जर ऊन तुम्हाला जास्त लागत असेल तर हे खाली करू शकता विंडो. नंतर हे पाणी वगैरे ठेवण्यासाठी किंवा तुमचं खायचं सामान इथं ठेवू शकता. ब्रंच वगैरे इथे सामान ठेवायला जागा आहे. इथे पाणी बघा मी ठेवलं, तसं तुम्ही ठेवू शकता. आणि हे नंतर लावून टाकायचं. नंतर तुम्हाला मी आता आपत्कालीनमध्ये जी
लाइफ जॅकेट असतं ते कुठे असतं दाखवतो, सीट खाली लाईफ जॅकेट असतं, असा हात घातला तर तुम्ही लाईफ जॅकेट काढू शकता. तर हे येलो कलरचं लाईफ जॅकेट आहे, हे इमर्जन्सी पाण्यामध्ये जर लँडिंग करायचं तर हे यूज करायचं आहे, यात हवा आपणच भरू शकतो. त्यानंतर मग फायनली फ्लाईट टेक ऑफ झालेला आहे. तर आता चिपी विमानतळावरून फ्लाईट उडालेला आहे आणि आता तारकर्लीचा समुद्र आपल्याला दिसणार आहे. तर खूप म्हणजे वरून समुद्र बघणं आणि वरून सर्व सौंदर्य बघायची मजा वेगळी असते. तर आपण आज ते बघणार आहोत लाईव्ह. खूप इंटरेस्टिंग म्हणजे खूप एक्साइटमेंट आहे. तुम्हाला आपण ही मजा घ्यायची असेल तुम्हाला एक्झॅक्ट फ्लाईटमध्ये येऊन ही मजा घ्यावी लागेल. व्हिडिओमध्ये ती मजा येत नाही तरी पण मी तुमच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतो की चांगलं फुटेज तुम्हाला भेटावं आणि चांगला एक्सपिरियन्स तुम्हाला यावा. तिथं हा पहिली देवलीची नदी लागते. ही देवलीची नदी जसे आपण क्रॉस करतो आपल्याला तारकर्लीचा समुद्र लागणार आहे. असंच बघू शकतो थोडं थोडं दिसतो आहे तारकर्लीचा समुद्र आणि इथून किल्ला पण दिसतो पूर्ण क्लिअर. पण या आपल्या कॅमेऱ्यामध्ये काहीच नाही झाला, एवढं क्लिअर आलं नाही. बघू शकता हा जो समुद्र आहे तो तारकर्लीचा समुद्र आहे. तारकर्ली बीच लाईव्ह दिसतंय आपल्याला. खूप मजा आली असं वरून बघण्याची मजाच वेगळी आहे. तर तुम्हाला पण जर बघायचं असेल तर तुम्ही पण लाईक करू शकता. हा जो आहे मित्रांनो तर हा शिवडी नावाशिवा जो शिवलिंग आहे तो आहे. जो उरण आणि मुंबई म्हणजे जो नवी मुंबई एअरपोर्ट होतो आहे त्यांना जोडण्यासाठी हा शिवलिंग बनवला गेला. आणि आत्ता आलो आपण मुंबईमध्ये आणि हे बघू शकता मुंबईचे बिल्डिंग्स, मोठमोठे बिल्डिंग्स. मुंबई म्हटलं तर मोठमोठे बिल्डिंग्स टॉवर्स आले. तर ते टॉवर विमानातून छोटे छोटे वाटायचे. म्हणजे आपण किती उंचावर आहोत हे तुम्ही बघू शकता. आता आपलं फ्लाईट लँड होतं आहे मुंबई एअरपोर्टवर आणि फायनली मुंबई एअरपोर्टवर आपलं फ्लाईट लँड झालेलं आहे. ते मोठे मोठे विमान बघू शकता सगळे. आय थिंक डोमेस्टिक आहेत म्हणजे लोकलच फिरणारे विमानं आहेत. फायनली लँड झालं आहे. लँड होताना एवढं काय त्रास होत नाही वाटत नाही. लँड झालं एकदम नॉर्मल असं. हां म्हणजे लँड झालं थोडंच वाटणारच पण एवढं काय होत नाही, हलत नाही विमान एवढं. एकदम स्मूथ लँड होतं. तर खूप इंटरेस्टिंग होता माझा हा पहिला प्रवास. खूप मजा आली. आणि तुम्ही पण असा प्रवास करा कारण आपल्या जवळ एअरपोर्ट झालं आहे. तर सगळ्यांनी मजा घ्या. आता आपण एअर इंडियाच्या बसमध्ये आलो आहे. एअर इंडियाची बस हे आपलं विमान. या विमानाने आपण आलो आहे. आता एअर इंडियाच्या बसमध्ये बसून आपण डायरेक्ट एक्झिट गेटला जाणार आहोत. तिथे लगेज घेणार आणि मग घरी जाणार. तर हे हँडिकॅप पण येऊ शकतात विमानाने म्हणून मी हा व्हिडिओ शूट केला आहे. तर हे गाडी घेऊन फिरतं आहे रातमध्ये. आता आपण एअर इंडियाच्या बसमधून निघालो एक्झिट गेटकडे आणि हे एअरपोर्टवर विमानं लागली आहेत. खूप विमानं, एअरपोर्ट खूप मोठा आहे आणि इथे आपण इलेक्ट्रॉनिक शिडीवरून वरती जातो आहे. लगेज कलेक्ट करणार. लगेजमध्ये आपली बॅग आलेली आहे. ही बॅग आपली आहे. यस, ही बॅग आता आपण घ्यायची आणि कल्टी मारायची घरी. इथून आता घरी जायना खूप खडतर होता असं. इथे आपण दीड तास होता. गावावरून मुंबईला येताना विमानाने RT-PCR अँटीजन किंवा दोन डोस घ्यावे लागतात का? तर नाही. तुम्हाला काही विचारलं जात नाही. जर तुम्ही इंटरेस्टेड त्यांना सांगितलं तर तुमच्यासाठी कोणतीही टेस्ट नाही आहे, अँटीजन नाही आहे, RT-PCR नाही आहे, दोन डोस पण लागत नाही. आपण डायरेक्ट येऊ शकता मुंबईवरून गावी विमानाने विदाऊट एनी कोरोना टेस्ट. तर मित्रांनो फायनली मी पाम बीच रोडला आणि मी जातो आहे घरी नवी मुंबईला. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की लाईक करून कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज येत राहतील. आणि आज एवढंच सांगायचं की सगळ्यांनी सिंधुदुर्ग ते मुंबई, मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास नक्की करा. खूप मजा येईल. आणि STने प्रामुख्याने STचा वापर करा. एवढंच. मित्रांनो आज इथेच थांबतो. नवीन व्हिडिओसाठी एका व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.